हा तो आज आमचे प्रतिस्पर्धी बुवा किशोर वाडकर यांनी भजनामध्ये मला असा उपदेश केलाय की बुवा तुम्ही गर्व करू नका, हे डबल बारी आहे। बुवा तुमच्या वयापेक्षा माझं दीडपट वय जास्त आहे, तुम्ही मला शिकवण्याची काही गरज नाही। ज्या वेळेला या भजनाची संकल्पना ज्या गणपत पवारांनी मांडली माझ्याजवळ, त्यांनी मला असं सांगितलं की किशोर वाडकर बुवा यांच्या जोडीला तुमचं भजन ठेवायचं आहे। मी त्यांना विनंती केली, बुवा मला रायगड भूषण पुरस्कार मिळालेला आहे, आम्ही वेडवाकडं काय गाण्याचा प्रयत्न करीत नाही। म्हणजे तुम्हाला रायगड भूषण मिळालं पण त्यांना दोन पदवी आहेत। म्हणलं कुठले त्यांना पदवी आहेत हो? तर म्हणजे एक पदवी आहे त्यांना TDM आणि दुसरी पदवी आहे त्यांना LLMP। मी सकाळी घरून निघाल्यापासून तोच विचार करतो की हे दोन पदवीचे बुवा आहेत तरी कोण? LLMP म्हणावं तर LLB वकील होत नाही, मग ही पदवी असतावी कुठली? TDM म्हणावं तर ती पण माझ्या लक्षात येईना। पूर्ण विचार केला, पनवेलमध्ये आलो, एका वकिलांची भेट घेतली, त्यांना विचारलं ही LLMP म्हणजे काय हो? अहो म्हणले काय देशमुख बुवा, तुम्हाला इतकं कसं तुमच्या लक्षात येत नाही? LLMP म्हणजे लटक लटक के मॅट्रिक पास। आणि TDMची पदवी म्हणजे काय हो? तर म्हणजे TDM म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा। हे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत म्हणले, या पदव्या एकदम छोट्या पदव्या आहेत, ह्या काय भजनाला सोपणाऱ्या पदव्या नाहीत। तेव्हा बुवा मी तुम्हाला अभंगातून आता उपदेश करतो, ते जर ऐकून तुम्ही जर सुधारलात तर मी धन्यता मानेल। सुख राशी विष्ठा माने सावकाश, सुख राशी विष्ठा माने सावकाश, सुख राशी विष्ठा माने सावकाश, सुख राशी असतो, त्याला तुम्ही कितीही चांगलं देण्याचा प्रयत्न करा परंतु चांगलं काही ऐकणार आणि चांगलं खाणारही नाही। देवी अभक्तासी आवडे पाखंड, देवी अभक्तासी आवडे पाखंड, देवी अभक्तासी गोड परमार्थ स्वानासी भोजन दिले पंचम, स्वानासी भोजन दिले पंचम, स्वानासी भोजन दिले पंचम, स्वानासी भोजन दिले पंचम। आता स्वान म्हणजे कुत्रा आणि कुत्र्याला तुम्ही किती चांगलं खायला द्या परंतु तो त्याचं कधी त्या जेवणावरती चित्त नसतं, त्याला
हड्डीचा तुकडा चघळण्याची सवय असते आणि त्या हड्डीतून तो तुकडा चघळीत असताना जे रक्त निघतं स्वतःच्या दाढेतून त्याच्यावरती तो समाधान मानत असतो। स्वानासी भोजन